लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी रमणमाळा परिसरातील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम इमारतीमध्ये होणार आहे. प्रशासनानं या दोन्ही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात भौतिक सुविधा उभारणीला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, CCTV सुरक्षा व्यवस्था तसंच मतमोजणी ठिकाणी येण्याजाण्याचे मार्ग याची माहिती घेत पाहणी केली. जिल्ह्यामधील 47 कोल्हापूर आणि 48 हातकणंगले दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी होत आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीसाठी जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षणसुद्धा आज रोजी सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण संपन्न होत आहे. नोडल अधिकाऱ्यांचे आदेश झालेले आहेत आणि ARO सोबत जी टीम असणार आहे त्यांचे आदेश झालेले आहेत. आत्ता मतमोजणीच्या ठिकाणी मी भेटसुद्धा दिली, तर 47 कोल्हापूरची मतमोजणी रमणमाळा या ठिकाणच्या धान्य गोडाऊनमध्ये होणार आहे. तर या ठिकाणची सुद्धा आतमधली सर्व व्यवस्था झालेली आहे आणि 48 हातकणंगलेच्या गोडाऊनला सुद्धा संध्याकाळी मी भेटी देणार आहे सर्व ARO सोबत. तर दोन्ही ठिकाणची सर्व तयारी झालेली आहे आणि प्रशासन मतमोजणीसाठी तयार. मतमोजणीसाठी 886 कर्मचारी आणि 1200 अधिक पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. पोस्टल मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल, तर EVM मतमोजणी सकाळी 8:30 सुरू होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून इथं मतमोजणीच्या 23 फेऱ्या होणार आहेत. हातकणंगलेसाठी सुद्धा प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल असतील. इथं मतमोजणीच्या 24 फेऱ्या होणार आहेत. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केले जाणार आहेत. EVM तसंच टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 VVPATद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल कॅमेरा, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर, पेन आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणच्या तयारीच्या पाहणीवेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.